हॅलो फ्रेंड्स, ईशानी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले मी मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊजच्या स्लीवची डिझाईन सांगणार आहे. आणि ही जी डिझाईन आहे त्याची कटिंग, स्टिचिंग दोन्हीही सविस्तर स्टेप बाय स्टेप महत्त्वाच्या टिप्ससहित सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ पाहून तुम्ही ही लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची स्लीवची डिझाईन करू शकाल. चला तर मग आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. अशा प्रकारे डिझाईन करणार आहोत स्लीवची. तर पहा, पहिलं आपण नॉर्मल स्लीव्ज कटिंग करून घेतलेलं आहे आणि मेन फॅब्रिकवर कटिंग चाललेली आहे. वरती प्लेट्स द्यायच्या आहेत, त्यामुळे एक्स्ट्रा 6 इंच घेतलेली आहे रुंदी. हे पहा, आणि वरती थोडंसं नॉर्मली पप देण्यासाठी 1 इंच घेतलेला आहे. 5 इंचाची मी प्लेटिंगसाठी केलेलं आहे आणि खाली आपण काट लावायचा. ते 4-4.5 इंचाचं येते, म्हणजे नॉर्मली 9.5 स्लीव्ज तयार करायची आहे आपल्याला. छान, नॉच मारून घेत आहे तिथे एक्स्ट्रा कपड्याचे, येते म्हणजे भरपूर प्लेट्स आपल्याला टाकायला. हे झालेलं आहे आपलं कटिंग आणि काट्याचं कटिंग करत आहोत बरोबर. हे पहा, आणि कट करून आपण हे जॉईंट करून घ्यायचे आहे. आता टिप मारायचे 1/2 इंचावर. आता वरती दाब टिप द्यायची आणि वरच्या साईडनं आहे ना फोल्ड करून घेतलेलं आहे 1/2 इंच, की जेणेकरून आपण वरची प्लेटिंग वगैरे स्लीव्ज तयार केली ना की त्यात आतमध्ये जॉईन करता येईल. हे पहा, मी ऑलरेडीच टिप मारून घेतलेली आहे. आता इथे दाब टिप देणार आहे. खूप इझी आहे, व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल करायला. हे पहा झालेलं आहे. आता आपण वरचे मेन फॅब्रिकवर प्लेट्स वगैरे देऊन घेऊ. हे पहा, नॉच मारलेला आहे तिथे. हे करायचं आहे 1-1 इंचावर प्लेट्स हे करायचे आहेत. हे पहा, मी मार्किंग करून घेत आहे. अशा प्रकारे मार्किंग करायची आणि एकाच ठिकाणी ह्या प्लेटिंग ठेवायच्या आहेत खालच्या साईडने. हे पहा, दोन्ही बाजूने मी मार्किंग केलेली आहे. आता जिथं नॉच मधला आहे सेंटर, तिथं बरोबर एकावर एक प्लेटिंग ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने समोरच्याच ह्याच्याने ठेवायची प्लेट, एकाच दिशेने नसणार, समोरासमोर दोन्ही बाजूचे असणारे प्लेट्स फक्त एकावर एक ठेवायचे आहे. हे पाच झालेलं आहे. आता वरच्या साईडनं आपण प्लेट्स देऊ. सेंटरला नॉच मारलेला आहे, तिथे बरोबर प्लेट्स द्यायचे आहेत. तर आपण खाली एकावर एक प्लेट्स दिल्या तर वरती तसं न करता एक सेपरेट प्लेट्स करून बाजूला हे करायचे आहेत, की जेणेकरून असं प्लेट्स दिसायला पाहिजे. ऑपोजिट करायचे आहे म्हणजे फुलून दिसतात ते एकदम कळीसारखे. बरोबर त्याच प्लेट्स घ्यायच्या खालच्या, तेवढंच पसरट घ्यायचे. मी हे तयार केलं ना स्टिच केली की नाही एकदा प्रेस करायचं, म्हणजे बरोबर घ्यायच्यात. जसे खाली केलं तसेच फक्त अंतर ठेवा.
असे दिसायला पाहिजे ना. तर आता आपण हे जॉईंट करून घेऊ. काट आपण जॉईंट केलेला आहे सिमला. आता हे आतमध्ये टाकायचं अर्धा इंच आणि त्याच्यावरती हा काट ठेवायचा आणि बरोबर सेंटरवर मार्किंग करून घ्यायची अस्तरशेला आणि टिप मारायची वर दाप टिप द्यायची. खूप इझी पद्धत आहे, काही अवघड नाही. नवीन शिकणारे असले तर नक्कीच एकदा ट्राय करा, खूप छान वाटते आणि स्लीव्ह एवढी छान दिसते ना ब्लाऊजला, खूपच छान दिसते. खाली हे जे फॅशन चाललेले आहे नक्की ट्राय करा. असेल तर तुम्ही ती करू शकता. स्ट्रेटच ठेवलेला आहे त्यांना पोप नको, जस्ट नॉर्मल. पाच इंचाचं बरोबर प्लेट्स झालेले आहे आणि तयार 9:30 ची आहे स्लीव्ह. अशा प्रकारे ही स्लीव्ह तयार झालेली आहे. अवघ्या 5-10 मिनिटातच ही तयार होती, एवढे वेळही लागत नाही आणि किचकट कामही नाही आहे स्लीव्ह चं. खूप छान दिसते, सुरेख एकदम मस्त वाटते. ब्लाऊजला लुकच येते, हे पहा जॉईंट करून घेतलेले आहे मी. कसे दिसते पहा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.